तारप्राव वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पूजेची तयारी झालेली असते अशु अरुंधती पूजेला आलेली असतात तेव्हा आप्पा विचारतात की उल्लेखात नितीनराव पूजेला आले नाही का तेव्हा आता अरुंधती अशुतोष सांगतात आईला आश्रमामध्ये खूप काम होतं त्यामुळे त्यांना येता आलं नाही तितक्यात अनिरुद्ध बोलतो की ईशा आणि अनिश दोघेही कुठे आहेत तेव्हा त्याचे हे बोलणं ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो कारण अखेर अनिरुद्धला ईशाची आठवण आलेली असते तितक्यात ईशा आणि अनिश दारामध्ये येतात तेव्हा ईशा म्हणते की बाबा तुम्ही माझं नाव घेतलं तुम्ही माझी आठवण काढली यातच मला खूप आनंद आहे ईशा आणि दोघांना एकत्र बघून इकडे अनिरुद्धलाही धक्का बसतो ईशा आणि अनिश आतमध्ये येतात ईशा अनिशला एकत्र पाहून घरातील सर्वांना खूप आनंद होतो ईशा आणि आतमध्ये आल्यानंतर मात्र अनिरुद्ध त्यांना तोंडावर पाडत म्हणतो की आज पूजेचा दिवस आहे आणि चांगला आहे त्यामुळे आईने पूजेचा घाट घातलाय मला तोंड उघडायला लावू नका तुम्ही जे काही पूजेचा घाट घातलाय ना तो व्यवस्थितपणे पार पाडा तुमच्या या पूजेच्यामध्ये मी अजिबात येणार नाही असं म्हणून आता अनिरुद्ध एका बाजूला जाऊन बसतो तेव्हा ईशा अनिरुद्धजवळ जाते आणि म्हणते की बाबा मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर इतके रागवला आहात पण तुम्ही प्लीज मला एकदा माफ करा ना तेव्हा अनिरुद्ध तिच्यावर खूप चिडतो मला परक्या माणसांनी दिलेल्या त्रासाचं अजिबात वाईट वाटत नाही आणि यावर मी कालही ठाम होतो आणि आजही ठाम आहे भर पूजेतलं अनिरुद्धचं हे वागणं पाहून सगळ्यांनाच अनिरुद्धचा खूप राग येतो अरुंधती अनिरुद्धकडे खूप रागात पाहात मला कोणी काही बोलायची कोणी माफी मागायची अजिबात गरज नाही आहे कारण या मुलीशी माझा काही एक संबंध नाही आहे ईशा अनिरुद्धला बोलत असते की बाबा प्लीज तुम्ही मला एक संधी द्या ना माझं चुकलं आहे मला माहिती आहे ईशा अनिरुद्धची समजूत काढत असते मात्र अनिरुद्ध ऐकून घ्यायला तयार नसतो अनिरुद्ध ईशाला बोलतो की परक्या माणसांनी तर माझ्याशी बोलूच नाही आणि मी त्यांना काही माफ वगैरे करणार नाही आहे आणि त्यांनी एक लक्षात ठेवावं मला फक्त दोनच मुलं आहेत अभि आणि यश आणि ही मुलगी माझ्यासाठी कायमची मेलेली आहे जेव्हा अनिरुद्ध असं बोलतो तेव्हा सगळ्यांनाच खूप धक्का बसतो कांचनाजी सगळ्यांना थांबवत म्हणते की आज घरात पूजा आहे अगदी देवासमोर आणि गुरुजींसमोर कसं वागताय हे तुम्हाला शोभतंय का तेव्हा आप्पा म्हणतात की अनिरुद्ध तुला या पूजेत इंटरेस्ट नसेल तर तू इथे नाही बसला तरी चालेल पण भरपूजेमध्ये तुम्ही गोंधळ घालू नका तेव्हा अरुंधती येते आणि अप्पांना म्हणते की आप्पा राहू द्या जे काय आहे ते देव वरून काय चांगलं आणि काय वाईट आता तोच घडवून आणेल असं अरुंधती आप्पांना समजावून सांगत असते दुसरीकडे गुरुजी म्हणतात की चला जोडप्याने पूजेला बसा ईशा अनिशला घेऊन पुढे जाते तेव्हा मात्र कांचनाथजी त्या दोघांनाही थांबवते अभि आणि अनघा तुम्ही दोघांनी पूजेला बसा तेव्हा आता ईशाला या सगळ्याचा खूप राग येतो अभि अनघा कांचनाजीला म्हणतात की त्या दोघांनाही पूजेला बसू द्या आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये ते नवीन ना आहेत तेव्हा कांचनाजी हट्टाला पेटलेली असते कांचनाजी म्हणते की या घरातील निर्णय अजून दुसरं कोणीच घेणार नाही कारण तो हक्क मी अजून कोणालाच दिलेला नाहीये अभि आणि अनघा तुम्ही दोघांनीच पूजेला बसायचं आणि हे मी तुम्हाला सांगते मी घेतलेला निर्णय हा कधीच बदलत नाही अरुंधती पुढे येऊन अभियान घाला स्वतःहून पूजेला बसवते तेव्हा मात्र ईशाला अरुंधतीचा खूप राग येतो ईशा आणि ईशला घरी घेऊन आल्यानंतर तिचा इतका अपमान झाला तिला अशी वागणूक मिळाली म्हणून ईशाला खूप वाईट वाटतं आणि ईशा भरपूजेतून आता बाहेर निघून जाते आणि लगेचच आता ईशाच्या धावत धावत मागे जातो ईशाला खूप राग आलेला असतो तिला तिचा अपमान सहन होत नसतो म्हणून ईशा बाहेर येऊन उभी राहते आणि ईशाला इश म्हणतो की ईशा आतमध्ये चल गुरुजींसमोर इथे ड्रामा करू नको आणि तमाशा घालू नको पूजेवरून ईशा आणि अनिशमध्ये खूप भांडणं होतं पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका